स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरण पूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क 9167112511। विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलाय। या निवडणुकी दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाडले जात असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारानं प्रचारात आघाडी घेतलीये। दरम्यान बीड जिल्हा परिषद वॉर्ड मधील प्रचाराच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी विरोधी उमेदवारावर टीका केली आहे। विरोधी उमेदवारांकडे कुठल्याही प्रकारचं व्हिजन नाही, याशिवाय अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे। अपक्ष उमेदवार कधी मतदार संघात निवडून आलेला नाही, त्याला कुठला कट नसतो की बूड नसतो, तर महाविकास आघाडीचे उमेदवार हा केवळ बॅनर पुरता उरला म्हणत भोईर यांनी विरोधकांना घेरलंय। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराकडून जोरदार प्रचार सुरू आहे। यामध्ये घटक पक्षाचे कार्यकर्ते एकत्र युतीच्या उमेदवाराचं काम करतायत। शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी शिरसे ग्रामपंचायत हद्दीत प्रचार करत असताना विरोधकांना घेरलंय। खांडप ग्रामपंचायत असू द्या, कोंदिवडे असू द्या, बीड असू द्या, शिरस असू द्या, फळदरी असू द्या, या पंचकृषीमध्ये बीड पंचायत समितीच्या पाचही ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी निधी आलेला आहे। परंतु हा निधी आणत असताना कर्जत पासून कोंदिवड्यापर्यंत, कर्जत पासून सांडशीपर्यंत, कर्जत पासून सोचीवाडी कोंडाणा असेल, सोचीवाडी ते फळदरीकडे जाणारा रस्ता असेल, हे सारे रस्ते जिल्हा परिषदच्या मालकीचे रस्ते, हे सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करून भविष्यामध्ये पुढच्या टर्ममध्ये हे सारे रस्ते काँक्रीटचे झाल्याशिवाय राहणार नाही। आता त्याच्यामधले खांडपा सांडची रस्ता असेल त्याच्यावरती आता 2.5 कोटी रुपये मंजूर आहेत। कर्जत आता खांडपा रस्ता असेल, खांडपा ते कोंदिवडे असेल आणि कोंदिवडे ते पळसदरीचा रस्ता डांबरीकरणांनी झालेला आहे। परंतु पुढच्या विजनमध्ये सुद्धा या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे आमदार साहेबांच्या माध्यमातून काम होणार आहे। आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की भविष्यामध्ये कोंडाणा धरण होणार आहे, कोंडाणा धरणाचं टेंडरही झाले, 1400 कोटी रुपयाची मुख्यमंत्री साहेबांनी तरतूद सुद्धा केलेली आहे। आणि म्हणून एवढं मोठं या भागामध्ये काम करत असताना या ठिकाणी बऱ्याचशा विकासाच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील ते पुढच्या कालखंडामध्ये होतीलच। परंतु माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपल्या समोर असलेले दोन उमेदवार, त्या दोन उमेदवारांकडे कुठलं विजन नाही आहे, कुठली दूरदृष्टी नाही आहे, कुठलं मोठं काम केलेलं असं काही नाही आहे। एकाने तर अपक्ष राहण्याचा छंद स्वीकारलेला आहे, अपक्षाला कट नसतो ना बूड नसतो। आणि या मतदारसंघाचा गेल्या माझ्या 52 वर्षाच्या अनुभवामध्ये अपक्ष कधी निवडून येत नाही। राहिला प्रश्न तिसरा जो उमेदवार आहे उबाडाचा, त्याने बॅनर लावण्याच्या पलीकडे त्याचं कुठलंही काम नाही, कुठलाही त्यांना ग्रामीण भागातला अनुभव नाही, कुठलंही त्यांच्याकडे ती विजन नाही आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।